तुम्ही नाही का काम करू लाग बर मला निसते नाही का रिकाम डेंगणे राहता हा भांडे गिंडे तुम्ही घासत जा मी स्वयंपाक करत जातो मी झाडजुड करत जातो सकाळी उठून सडा टाकत जातो ढोरगिरी तुम्ही काढत जा हा मी गवत आणत जातो तुम्ही नाही का ढोराला चारा टाकत जा हा हा एवढा काम करा वाटणी करून काम नाही मग झाला माझी पक्की हालत खराब होते एक काम नाही करायला सप्पा मालस करायला लावल कुठे जमणार आहे अय मग मी लग्न काय केलो का असाच केलो का रिकामा काम धंदा करायसाठी तू काय लास का माता होस मला काम सांगते हा करा तो करा तू का करतेस तू का रिकामी अशी का सोस मले पान फुले वा हां अरे सांगला तरी नाही का सांगला तरी नाही का कामच वाटणी करून म्हणते अरे मग माणसाचा धंदा तुम्ही करू शकता का नांगर वकर धरू शकता तुम्ही धण्यात जाऊन राबू शकता हा लाल लाल तर तेल तुमचा नाही म्हणलेवानी ना, ना अ ते नाही जम ना हो काम वाटणी म्हणजे वाटणी माझ्या नाही जमते ते रिक्कामा सफाई आपणच करा आपणच करायला बोलो बो दिवसापासून पुरा रात्री मास वारून जाता इकडे एक अंगाव मास नाही राहिला पिना अंगाल नाही लागत त्या कामा पाई का करता इस्टेटीला जागा जुमला नाही हे नाही इकडे माणसाला सुखच नसेल कंबर माणसाची दुखत राहत असेल तर मतलब राहील हा कर तो करा रिक्कामा आपणच करा बोलणे ऐका नवऱ्याच्या याच्या त्याच्या सासू सासऱ्याच्या सपा लोकांच्या बोलणे आपणच ऐका हो ना कामही करा धंदाही करा पुरा वाटणी करून म्हणजे करून मला नको सांगा तुम्ही तुम्ही काहीच करा मला करून द्या वाटणी हो ते तू उमस धंदे माल नको सांगू बेशापणी ना कोणती बायकोस का कोणती अशी बायको पाहिलीस जे धंदा वाटणी करून म्हणते आजूबाजूची पाहिलीस अजवारी कोणी हा सहकुशीने माणूस करू लागते थोडस राव ला बा बायकोला हातभार म्हणून रिकामा माती तर असते म्हणून कोणती बा कोणता नवरा पाहिलीस तो असं कामधंदे करू लागता नाही तो मिस म्हणून तुला बराच काही करू लागतो ना आधारा वजवारी नाही तर तुझे नाही का लसके तुटले असते माझ्या मांग लावून राहिलीस डेंग 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 नाही तू तुला कोणता नेट लागते अजिबात तर कधी पाहाटायला उठता नाही नाही पाहिलं तुला उठतेस तिरीप निघल्यावर तिरीप लोक निघल्यावर गावाच्या मागून उठतेस ना मागून धंदा करतेस तरी पण तुला असं वाटते कामच वाटणी करावा हो ना बेटा निघल्या उठत असेल तरी मी पुरा धंदा करतो एकतरी दिवस पाहिला कसा काय ठेवतानी हा आणि तुम्ही मला सांगून राहिला तुमची अशी किती पहिल्यापासून उठून उठून किती धंदा करते एकही नाही कर मी मागून उठतो तरी पुरा धंदा करतो तुमची माय उठून रे का मी त्यांना संतवण राहते मला सांगून राहिल्या तुम्ही हो ना तू मला नको शिकव एवढी असतं माझ्या मायाने बोग केलं तिच्या काळामध्ये हो तू नको शिकवस आणि तू नको सांगूस तिला किती धंदा करायचा आणि का करायचा तुझ्यापेक्षा दोन दोन गवताचे भाडे आण पाच पाच किलोमीटर दंड आहे तरी दोन दोन गवताचे भारे एक वेळ आणून टाकलं का तशीच पुन्हा धरण भरणं जा भरण आण दोन दोन भारे तू आणू शकतेस आणूच नाही शकस तू अजी बाबात इतक्या नाही का भाऱ्यामध्ये तुझी लाख निघून जाईल पुरी सपासत जाईल तू का सांगतेस तुम्हाला मायाला सांग असं सांगत असं सांग चुपचाप चाप तू हो म्हणजे मस्त ना ऐकून निघता आपल्या मस्त माईकून निघता माझ्याकडून खबरच नाही निघा माय कशीच वागो मग मं। मग कार्य पिवरे डोरे का कार माझ्या काही धंदा नको करू निशा साड्या लावून गावभर हिंडो आणि चुगल्या सांगो याला त्याला, त्याला अशी सुनाय तशी सुनाय खावा पिवाला तर वड्ड्या तिच्या हातचं खानाही खाते अजून रांधून राहता नाहीये म्हणते अशी आहे तशी आहे सासुरवास करते काओ का करते असा करते तसा करते भात नाही दे जेवायला शिरा वाढते पाता वाढते असा तसा जाऊन नाही का लोकायला सांगते काय कोणता काम आहे लोकायला जाऊन सांगायचा मस्त नाही तुमची माय चुगल्या तर तरी तुम्हाला तिचाच कौतिक लागते वारे वा बेटा काय समजा नाही बाबा तुमचाही मस्त मायकूनच निघतात कोण निघाल बापा कोण निघाल याच्याकडून निघाल त्याच्याकडून निघाल माय काहीतरी पाहिलं तुमचं नाव साजरा घेतानी बापाल पाहिल्यास नाव साजरा घेतानी सपाय तर म्हणतात राह तसं जिंगाने काही ना करू नाही तर नको करू याला अजिबात करू नाही द्यान काहीच नाही तुम्हाला नाही का रस्ते आणून ना तुम्हाला मस्त त्याचा लाड पोचतो हे करतो ते करतो असा करू तसा करू, करू याव करू त्याव करू काय समजा नाही तुमचा अय माझ्या मायबापाला काय नाही म्हणायचा तू देव माणसात ते देव लहानपणापासून बाई आतापर्यंत जगवले चारले हा चारले तो चारले जगात आणले आपल्याला आपला कर्तव्य आहे त्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचा ते कसे स्वागत हा पोराविषयी कोणाही विषयी आपल्या स्वतःच्या पोराविषयी मायबापाच्या मनात कधीच कपटपणा नाही राह ते रागास्त थोडेसे समजवून सांगासाठी काही बोलून देते त्याच्यामुळे तुला असं वाटते तर त्याच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल वाईट विचार आहे किंवा मी समोर नाही गेलो पाहिजे असं त्याला वाटते किंवा माझा वाईट झाला पाहिजे असं त्याला वाटते असं तुला वाटते पण तसा नाही आहे हा तसा बिलकुल नाही म्हणजे बिलकुल नाही कोणताच मायबाप आपल्या पोर आलं आप कधीच नाही का वाकडा हेकडा त्याचा विचार करत नाही त्याच्या चांगल्यासाठीच विचार करते आणि मायबाप अलग राहत काय राहत पोरगा किती दूर गेला आणि काही झाला तरी मायबाप आपले मायबापच राहते दुनिया साथ नाही दे मायबाप साथ देतात समजलीस हो मायबाप साध्य देत माय बाप खात्यात देत राहते खात बात इस्टे नाही कमावून ठेवले ना का नाही हा रिकामा तुम्ही तुमच्या भरशावर जे काय ते केले त्याने काय केले तुमच्यासाठी बा मायबापाची वाणी गावं असा केले तसा केले हे झालं ते झालं जगात आणले जगात कोणी आणते तिथे काय मोठी गोष्ट आहे का आणली का तिथे तुम्ही रिकामा फुसलून राहिले त्याच्या मायबापाच्या याच्यावर चांगले हे चांगले कोण धर्म नाही तुमचे सुद्रा जर असे थोडेसे चत्रेवा नाही तर झाला या जगात जर असे वागले तुम्ही तुमचा राम नाम सत्य झाल्याशिवाय राहणार नाही पा लक्षात ठेवा तुम्ही तू उगी मुगी राह जास्त नको बोलू तू दोन चार दिवस झाले उमसच बोलायला लागलीस का नवरा ना बोल नाही काय नाही म्हणून तुका जास्त अंगावर चढून राहिलीस का डोक्यावर मार दारे घुमावीन ना तुला त्या कडावर पडलीस पा आज चुपचापाव म्हणून का हा एक दिवस काळेल ना तुझी वरात सनी पुरी हा फड्यानं फुड्यानं कायच्या नाही देतो दमसन पुरा टारका गिरका फोडूनच टाकतो तुझा जास्त शांत पण नको करू तू हा माय बापाला काही म्हणून राहिली माझ्या तुझ्या माय बापाला मी काहीच नाही म्हणा ना किती उंडा दिले का केले हा लग्नात किती खर्च केले तुझ्या हा रिकामे ते असे गुलाबजामुन चारले का पुरा बोराच्या आट्या लहान लहान काहीच्या बाई खर्च नाही करणी बन पेटी दाबून ठेवते इकडे जाऊयाला द्या आजी म्हणला थोडस काम आहे कोणता हा करतो तो करतो म्हणला का तसे नाही आजी म्हणते आणि मग बरोबर आहे का पेटीमध्ये पैसे राहतात वा रे मायबापाचा सांगते ती माझ्या मायबापाला म्हणते आपल्या मायबापाला बापाला माय बापाल तू हा गरीब होते आता माझे माय बाप का करतील बिचारे रिकामे केले आपल्या पद्धतीने जसा करायचा होता तसा तुमच्या तर नाही पुराला साथ नाही दे, का दे? का देत काय नाही देत काही दिले असतील लहान मुले गुलाबजामून दिले काही दिले आता म्हणा ना चिडवाना बोराच्या आट्या म्हणा काहीच म्हणा का, का येण्या म्हणा काहीच का म्हणा रिकामा केले ना त्याने आपल्या पद्धतीने करायचा करायचं तसा केले तुमच्या माय बापाने नाही काही हो पोराला जिबात साथ नाही देत रिकामे सुनाच्या पोराच्या चुगल्या सांगतात गावात जाऊन खावाला नाही भेट असं नाही भेटत तसं नाही भेटत शिरा पाता असा तसा मग माझे माय बाप तर तसे नाही तुमच्या माय बापावानी कठोर अं रिकामे आग लावे काल पापी होत पापी पापी जलमाला आले काहीच सुकना भेटणार आहे काहीच सुकना भेटणार आहे काही करतील का किती काय करतील ना तरी ना एक दिवस दुःखच भेटले यायला तू आता सामने एकही शब्द बोलायचा नाही तू माझ्या माय बापाला बरीच काही शब्द बोलून झाला तुझ्या ना आता जास्तच बोलतायस तू तू नाही का चुकच्या शिक नवऱ्याच्या तोंडावर तोंड नको देत जाऊ मी जर ह हो काही जर म्हणलो तर तू हजीहजी हो हो करत जा बिलकुल बरोबर आजी म्हणत जा नाही गी म्हणलीस ना तर तुला एक चरपट दिल्याशिवाय ठेवा नाही मी तुझा गाल फुटो का वाचो मग तू बारीक हो का ठोकर हो का तंगडी मोडो तुझी काहीच हो मला मग तेवढ्या गोष्टी नाही समजत माझ्या जर तू शब्दाच्या बाहेर गेलीस तर तुला बसलीस समज म्हणून तू थोडीशी नाही का शांतीने वागत जा आणि चांगल्या पद्धतीने राहत जा माझी चिड पण नाही का आता बो वाढत आहे एकडे चिडलो गिळलो नाही का पुरी तुझी हे काढून टाकतो ती माशेच अगं शहाण पण नको करू तू राहो बापा बोलाच आहे ना काय कायच नाही भेटला असं सासू सासर तसे गावातले लोक असे तसे सपा मलाच म्हणतात धंदा पाणी सपायचा मी करतो सपायचा दुख सुख मी झेलतो आणि मला कोणीच साथ नाही देत ठीक आहे ठीक आहे बोलायचा आहे यादी कर नाही मला नाही बोला नाही बोला करा काहीच नको कसेच वागा अरे कामे काहीच करा मला नको सांगा जेवढा आहे तेवढा करतो आणि चुपचाप राहतो नाही मस्त मला खावायचं आहे आवड आहे ना काहीच आहे आवड खावायची खाण्यापिण्याची आवड नसे तेवढी कसं आहे खातो कसं आहे राऊ द्या बापा काय नसे बाबा आपल्याला तू का सांगतेस बातच लढशील काढल्यावर आवाज काढशील झगडशील गुणधर्म आहे तेवढे रंग बदल बदलवण्याची शक्ती नसे तेवढ्यात तुझी शक्ती आहे बातच रंग बदलवतेस या मिनिटात रागात येशील त्या मिनिटात लढ येईल तुला तिसऱ्या मिनिटात दुसराच होईल चौथ्या मिनिटात कायच रिस होईल हो ना बापरे भलतीच रंग बदलवता येते तुला हो ना अशी रंग बदलवी नाही पाहिलं बाई गिरगिट तरी एवढा रंग नाही बदल बघ बाप रे मान माना लागेल तुला हो ना बेटा पहा माझी नाही का दुसरी काहीच मागणी नाही मला एवढाच म्हणाचा आहे का तुम्ही नाही का माझा धंदा जो आहे तो वाटणी करून घ्या आणि माझा धंदा करू लागा मी पुरे धंदे करणार नाही कारण ते माझ्यानंतर जम नाही बदो बदो तेवढ्या बोत्र्या धुतो हे धुतो ते धुतो तुमची माहिती काहीच नाही करू लाग खाते राहते तुम्ही हिंटाने फिरता सासरा का चालला तो गावात याच्याशी टहल कि त्याच्याशी टहल क्या हो काम नको कवडीचा वकील म्हणते तावडीचा अशा म्हणत आहे पाय तुला त्रास होत आहे का काम कराल त्रास होत आहे का सांग तुला जर काम कराल तर खरं म्हणजेच त्रास होत असल ना तर मी मग बदमासाव मग मी दुसरी बायको आणतो म्हणत असतील तर तिसरी आणतो मग घ्या मस्त करा काम हा मग ती तिघी झाली वाटा आणि तिघी झाली करा का मस्त त्या दोघीच झाली करत तू आहे ती बसून राह आणू का दोन बायका सांगतो तयार आहेस का दोनच काय ला आणता ना शंभर बायका आणन आनंद ठेवा वर वा, रांधून वाळा ज्या दिवशी निघल तुमचा कुटार त्या दिवशी समजल तुला बायका तुम्हाला म्हणतो सॉरी तुम्हाला म्हणलो बायका आणतो असा करतो तसा करतो समजल तुम्हाला साजराच राहतात का बायका का तुम्हाला वाटते मजा चांगला हे काढतात का तेल काढून टाकतात ना चांगला समजदार राहिले तेवढ्या समजदार राहतात ना हर नाही तर झाल्या मग इकू नाही तिकूनही जपासा तनास करून टाकतात नवऱ्याचा म्हणून त्या डिवास देतात ना, दे ना परतात का रिकामा हम्म संपत्ती का पाहून येतात मग झाला चुना लावून जाते जय हिंद जय भारत जग सरली अरे कोणतीही आणन ना तुझ्यापेक्षा चांगलीच आणीन तुझ्यासारखी चांवर नाही आणीन सांगून राहिलीच ते ती बाया आहेत ना तशा राहायच्यात तुझ्यासारखी खराब बाईस नाही जी अजिबात या गावातही नसेन कोटीच नसेन या सृष्टीत नसे जे आणीन ते तुझ्यापेक्षा नाही का दोन चार पटीन चांगलीच राहील सांगून राहिलीस ते ती या शहरात ना ते शहराच्यात म्हणजे आम्ही कधी बायाब केलूनच नाही चौदा पंधरा पोरी पाहिलो त्याच्यानंतर तुला पाहिलो मला अनुभव आहे बाया कशा राहत ना का आहेत तर चांगलाच माहित आहे मला तू का सांगून राहिलीस मला बायको आणतो म्हणतो तशी तशी धनदास करायला नेट लागते तर आणतो ना दोन चार बायका का करतील धंदा तू राय बसून बरं बरं जाऊ द्या नको आना कोणीच रिकामा तुम्हाला सांगला तरी चांगला काहीतरी समजाल म्हणून सांगतो तुम्हाला वाटते मजाकच नको ना नको आना बायका बीका नको आना फालतू तू रिकामा अजून दोन चार घेऊन याल ना माझी आली आपत हो मजाक मजाक मध्ये तुमची काय तुम्हाला का जाताना काही घेऊन येता कोणत्याही गोष्टी सांगा नाही काही नाही घेऊन येऊन जाल झाली सरली कथा नको ना नको आना काय गरज नाही रिकामा कर तुम्ही धंदा मला नको करू लागा कोणीस हो फक्त मेलो बिलो तर अजून आणाल दुसरी बायको ठीक आहे जिवंत आईपर्यंत नको आना सूड घ्या माझी मारून टाका माझा अरे म्हणूनच तर सांगून राहिलो तुला का समजून घे बाई कर काम तू कशीच कर हळू न कर जोरांना करू पाटल लुटण्यापेक्षा ते ती, तिरीप निघल्यावर उठत जा गई उठसही नाही म्हणा पाटल तू हळू हळू कर पण कर ना बरोबर तू तू काय म्हणून राहिलीस वाट नाही करतो हे ना करतो ते करतो माणसं करतेत का धंदा खरंच माणूस पाणी भरणार आहे का बरं पाणी भरून टाकाल वेळेवर पोड्या लाटून देणार आहे का सांग तुला जो लाटा लागल ना तुलाच शेका लागल पाच बाजी बरं हे त्या दिवशी बिमार राहिलीस त्या दिवशी करून टाकणार होईल ते ती काय पण तू म्हणजे रोजही रोजही हा वाटतो तो वाटतो हा काम वाटतो काम वाटतो अरे तू काहीच कर तू वाटा गिटाच्या भानगडीत पडूच नको तुलाच मसाला वाटा लागेल तुला सपा वाटून नाही का तुलाच सपायला भात वाढा लागेल नको हा काम वाटतो काम वाटतो तू याच्यात नसल जमत तर मग बायको आणतो पाय सिद्धा सीधा हिसो बाय बायको आणतो म्हणजे आणतो मग नाही जमत मग का पर्यायच नाही उपाय नाही माणसाला मग का करा कामा पण तू समजून घे रिकामी तू आपला धंदा आपणच माल नको सांगू तू हा काम वाटणी गिटणीच्या भानगडीत पडू नको कारण वाटणी गिटणी केलं तर मग हार का खराब माणूस नाही मग मी का वाटून घेईन मग तू पायात बस म्हणतो मग माझा हिशोब कसा आहे काम कमी का न पगार जास्त मी वाटून घेतो पाणी भराचं काम दोन बालट्या भरत जातो तुझा नाही का जो लाडकी योजनेचा जा, दीड हजार महिना भेटते ना सी साडेसातशे रुपये माल नाही साडेसातशे तुला असा करतो हिशोब काय मग मी असा हिशोब आहे माहिती करतेस का वाटणी ठीक आहे मी दोन बालट्या पाणी भरीन साडेसातशे रुपये महिना माल हा चालेल तुला <laughs> नाही रे बाबा नक करू लागा काम ना धंदा मिस करत बसतो मला नको सांगा तुम्ही हो रिकामे माझे साडेसातशे साडेसातशे नेत वा दोन बालटा टाकतो म्हणाल दोन बालटा काय मला दोन मिनिट नाही लाग दोन बालट्या टाकायला ह मिस भरतो रे बाबा नाही पाहिजे तुमचा पैसा फुसा मला माझे दीड हजारातच मला बू आहे सपास होते माझा त्याच्यामध्ये सगळ्याच भाग ते रिकामा साडेसातशे न्याला बू भागायला आणल मला रिकामे खरेच खाऊन टाकता तुम्ही दहा दिवसाचे साडेसशे रुपयाचे माल नको सांगा तुम्ही जाऊ द्या तो पाहिजे दोनही बराव बोलतेस तू अशी नाही म्हणतेस ना तशी नाही म्हणतेस पैसा नाही दे म्हणतेस ना कामही नको करा म्हणतेस वा रे वा अरे कामही करतो पैसाही घेतो तुझे अर्धे माझे अर्धे जय हिंद जय भारत का म्हणतेस तू तशी नाही म्हणतेस ना अशी नाही म्हणतेस आता पैशाची गोष्ट आली ना बरोबर आहे साडेसातशे म्हणजे तुला बहू आहेत तेवढेच वाजले तरी बहू होते म्हणतेस <laughs> आलीस का नाही व जागेवर काम नेमकं वाटतो असा करतो तसा करतो आलीस का नाही व जागेवर मिस करतो रे बाप आपले कामधंदे लोक सांगा पैसा बिसा मागत जाल रे कामा फालतूचे फालतू राहू द्या मिस करतो माल लोक सांगा तुमची माया नको करून तुमचा बापाय नको बाप जाऊ तिकडे वकील की झोडाला माया जाऊ तिकडे चुकल्या सांगायला आणि तुम्ही जा वाराधुंड इकडे तिकडे हाटेल हिंडाला लोक सांगा तुम्ही पा पासून जा बिनाकुला काय ते करता लोक सांगा मी आपले कामधंदे करतो चुपचाप राहतो मला टीव्ही नाही पाहिजे फी नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे हा अशी राहिल बिलकुल काम म्हणजे काम बिलकुल काम झालाच पाहिजे हा कामाला महत्व आहे चेहऱ्याला महत्व नसे थोबड्याला महत्व नसे तुझा थोबडा पाहून नाही केलो मी तुला लग्न चेहरा पाहून नाही केलो हा तुझ्यातले गुणधर्म पाहून केलो जसे गुणधर्म तुझे लग्नाच्या आधी होते न, ना तसे आता नाहीयेत चांगली लबो लबो धंदा करत होतीस लग्नाच्या आधी हां तेव्हा पाहिलं तुला जेव्हा पाहायला आलो तेव्हा मस्त वडे बुड्डे हे ते रांधलीस मस्त आलूपोआप बनवलीस एक नंबर चहा बनवलीस वारे वा गुणाची साहेलो पोरगी ना माहिती तुझी तर मस्त सांगत होती अशी करते तशी करते बिलकुल नाही का लग्न झाल्याबरोबर तुझे आयुष्यातले फॉर्मूले भुरले भुलले तर का झाले फार्मूले माहितच नाही गणितच तुला सोडवताना आले कामाचे मस्त झोपून राहायला लागलीस पहा आठवारी घेतला हा अशी बदललीस तू तर अशा पद्धतीने राहत जा सवय कर आता आता बोम्लाची नोक करू बिलकुल सवय कर टाइम टेबल लाव या वाजता हा काम झालाच पाहिजे त्या वाजता तो काम झालाच पाहिजे एवढ्याच मिनिटात झाला पाहिजे हा मॅनेजमेंट जोपर्यंत तू शिकत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीच नाही काहीच नाही करू शकत नॉर्मल बायामध्ये तुझी गणना होईल माणसांनी काम करावं तर बिलकुल उच्च पदाचा करावा एकदम नाव घेतले पाहिजे तरी असा करावा म्हणून बाकीच्या बायांपर्यंत जे काही करून नाही दाखवले तसा जर तू करून दाखवशील तर बाकीच्या बाया जेपर्यंत नाही पोहोचू शकल्या तिथपर्यंत तू पोहोचू शकतेस आणि म्हणून ध्येयाचे शिखर गाठू शकतेस ठीक आहे हा अशा पद्धतीने काम करतो बापा बापा सांगून राहिला जसे मोटिवेशनल स्पीकर लागल्या कारे पिवरे डोरे काढताना सापा गोष्टी सांगता कधी प्रेमान नाही सांगा हेच आता चांगल्या पद्धतीने सांगले असतात किती बड्या वाटला असता मला डोरे पाहिला तिकडे काड्या पिवडे कोणाला म्हणला तिकडे कावी झाल्यात का माणसाला अशा रागाने घरु गुरु पाहिजे जसे काही नाही डोरे येतील आणि नाही का शिद्धे नाही का भोकणे करून जातील खेड्यावाणी टोचून जातील एवढ्यान राग आहे तुमच्या मनामध्ये तो राग काढून टाका बरं कोणाला चांगला पसंद नाही तसा बऱ्या माझ्या सामने दाखवतात सामने तेवढ्या राग दाखवले असते ना कोणी हुंगला नसता तुम्हाला आणि नाही का तुमचा कधी तेल काढले असते लोक म्हणून चांगल्या पद्धतीने राहा तुम्ही आता चांगले राल शिका आहे तू माल नको शिकवू कसा राहा का करायचा माल सप्पाच माहित आहे कसा राहा कसा का करायचा अशा डोरे फाकाडता जा तसे डोरे फाकाडता माल नको सांगू तू करणीची करू बाई ना नवरायकून खोबरा काही एवढी जिनगाणीची बाई आहे सांगून राहिलीस तू मला हा तू चष्मा घेऊन राहील मागलीस माया पैशाना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये कुठून त्या चुलीत जाऊन धसते तुझ्या चष्मा घेऊन मागलीस माल मला सांगून राहिलीस तू अरे तुझ्या वेळी शान मारे असतो ना आता तरी दहा दहा चष्मे घेऊन टाकलो असतो मला नसे गरज रिकामा तुम्हालाच नाही निश्चित दारद लागते चवडा लागते का तुम्हाला तांदूर पाकडा लागते आम्हाला नाही काय करावं लागेल अरे आम्ही तमाकू घडतो तमाखात कचरा आहे काळी काय ते आम्हाला का बारीक बारीक पाहा लागते ना तेव्हा आमचे डोरे भोकने का बारीक बारीक काम करतो तरी पण आम्ही चष्मा नाही लावून ना तुम्हाला तुम्हीच काय चष्मा लावता अरे तुम्हाला बायाला शानमाराची राहते काय धंदे नाही तुम्हाला रिकामा लोकाल दाखवणी असा तसा भुरावासनी इसड्यांवास अशी कथा आहे तुमची बायाची रिकामे खर्च पाहायला तुमच्या डो डोंगराला भिडणारे भिमट्या कातरता कोणता काम आहे का भिमट्या कातरून का भेटते तुम्हाला बा बरं तुम्ही विषय बाजूला घेऊन जाऊन राहिला तुम्ही बिनकामाचा विषय मदत आणला बरोबर आता झगडा नको मजवा तुम्ही मनातला क्रोध आहे ना तो काढून राहिलो कारण नाही का गोष्टच तशी आहे बाया तुम्ही पहा तुमचा खर्च वाढत आहे आणि माझा कर्ज वाढताय तुझा खर्च आणि माझा कर्ज दोन्ही वाढून राहिले आणि खर्चावर तुझा नाही का बिलकुल नाही का हे नाही का म्हणते कंट्रोल नाही आणि माझा कर्ज चालला वाढत तो कर्ज बिलकुल कंट्रोलच्या बाहेर जात आहे तर म्हणून मी तुला काय आहोत खर्च कमी कर माझा कर्ज कमी होईल नाहीतर मी कर्ज बाजारी झाल्याशिवाय राय नाही रिकमा भेमट्या कात्रायला जातेस स्थिती दहा रुपये मागतेस नागपालीस घ्यायला जातेस स्थिती वीस रुपये मागतेस केस रंगवाल गेलीस का दोनशे मागतेस आणि कपडे तर रंगारंगाचे घेतेस वारे वा म्हणून हे सगळे खर्च कमी कर आता मी जास्त सांगा नाही मी चाललो आता झाला बो झाला बोलून माझा रिकामा का माझा मी हो जावा जावा अरे जातो तुझ्यासारख्या बैल बुद्धी नाही का म्हणून रिकामा आपला वेळ खर्च करीन ना मी बैल बनून जाईन जातो जातो ठीक आहे धन्यवाद मी नाही सांग जास्त गोष्टी तुला ठीक आहे टाटा बाय बाय च्या माय बहीण मायची बायको धरून सन्या हो तुझ्या बिनकामाचा नवरा टवरा फालतू लग्न केलं तू हा हे तुझी शीतलाडीच बरी होती तिची मजा आली असते तिला एवढ्या कामधडा करायला लागला असता शीतली फेतली तिचा तेल निघला असता ह मालकीला बायको तिलाच करायला पाहिजे होता अनुका शीतलीला हो जा आण मालूक सांगा <laughs>